आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. सो म्हणजे पावसाळा सुरू झालेला आहे ऍक्च्युली कधीच, पण मस्त पाऊस पडतोय, छान हिरवीगार वातावरण आहे सगळीकडे, आणि अशा वातावरणात आम्ही एक वीकेंड ट्रिप प्लॅन केलेली आहे. बाकी सिद्धेश सांगतो मला. तर लास्ट इयर आपण एक सिरीज चालू केली होती महाराष्ट्राच्या घाटवाटा, तर तेव्हा आपण एक लोकेशन केलं होतं, त्याचा ब्लॉग तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही मेंशन करू. येस, आणि आता पुन्हा एकदा आम्ही चाललेलो आहोत अजून एक घाटवाटा एक्सप्लोअर करण्यासाठी, म्हणजेच एका हिल स्टेशन वर जात आहोत, जे खूप कॉमन आहे आणि मला वाटतं तुमच्या आयुष्यात तुम्ही एकदा तरी त्या हिल स्टेशनला नक्कीच गेला असाल. म्हणजे साधारण 15 ते 20 वर्षांपूर्वी, नाही त्याच्याही नादी कदाचित, काइंड ऑफ 80s 90s मध्ये इट वॉज अ हनीमून डेस्टिनेशन. इट इज नोन एज हनीमून डेस्टिनेशन. येस, सो बेसिकली आम्ही चाललेलो आहोत महाबळेश्वरला. ओके, आणि आम्ही वाई मार्गे जातोय, वाई पाचगणी करून आम्ही महाबळेश्वरला जाणार आहोत. आम्ही मागच्या वेळी 2019 मध्ये गेलेलो तेव्हा पण आम्ही वाई पाचगणी केलेलो आणि वाई छान वाटलेलं आम्हाला. तेव्हा आम्ही ब्लॉगिंग करत नव्हतो, सो आता व्हिडिओ मध्ये बघाल, म्हणजे मला वाटत बघितलंच असेल माझ्या कोणी वाई, पण ठीक आहे. आणि आज आमच्या सोबत ह्या ट्रीपला स्वर्धा आणि निलेश आहेत. सो फायनली आम्ही त्यांच्याबरोबर ट्रिपला जातोय. म्हणजे तुम्ही आमचा म्हणजे स्वर्धाचा बर्थडे सेलिब्रेशन व्लॉग बघितला असेल ज्याच्यात हे लोक होते, आणि तेव्हा आम्ही बोललेले की काय माहित आम्ही कधी जाणार आहोत ट्रिपला एकत्र, आणि तो योग लवकरच आलेला आहे विथ इन 2 मंथ्स ऑफ अवर बर्थडे. आणि हा 15th ऑगस्ट वाला वीकेंड आहे, तुमच्यापर्यंत ब्लॉग कधी येईल माहित नाही. सध्या आमची हम्पी सिरीज चालू आहे व्लॉग्सची, तर त्याच्यानंतर येईल. बट हा ऑगस्ट 15 वाला वीकेंड आहे जेव्हा आम्ही जातोय. आज सॅटर्डे आहे, आज सकाळी आम्ही साधारण 9 वाजता पनवेलवरून निघालोय आणि आता वाईला पोहोचायला साधारण 1 ते 1.25 तास बाकी. सो या पावसाच्या छान वातावरणात लोणावळ्याच्या घाटातून यायला आणि ती मजा होती ना, म्हणजे खूप छान वाटत होतं सगळे छोटे छोटे धबधबे बघायला आणि सुंदर वातावरण आहे भरपूर. आणि श्रावण महिना सुरू आहे, सो ऊन पाऊस खेळ चालूच आहे. येस, पाऊस जास्त आहे. ठीक आहे, येऊन जाऊ. तर मग आता आम्हाला लंचसाठी हॉल्ट घ्यायचा आहे. नाश्ता आमचा ऑन द वे, म्हणजे स्वर्धानी बरंच काही आणलेला डब्यामध्ये ऑल थँक्स टू हर, तर आमचा गाडीतच झालेला आहे आणि आता आम्ही लंचसाठी कुठेतरी थांबू. कुठे थांबू, काय करणार आहोत, कुठे फिरणार आहोत ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच आमची मजा. पनवेल ते वाई साधारण 200 किलोमीटरचा रस्ता आहे, अंदाजे 4-4.5 तासात इथे पोहोचून जातो. पण आम्हाला लोणावळ्याच्या घाटात आणि अधेमध्ये ट्रॅफिक लागल्या कारणाने आम्ही इकडे 3:30 वाजता पोहोचलो. वाईपासून धूम धरणाकडे जाण्याच्या वाटेवर 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर मेनावली गावामध्ये एक घाट लागतो. स्वदेश चित्रपटातील शाहरुख खान ज्या नदीकाठावर बसतो तो हाच. सिंगम चित्रपटातील अजय देवगणचे टायटल सॉन्ग तसेच गंगाजलमधील पारावरील दृश्य ही सगळी मेनावली घाटावरचीच आहेत. संत वाहणारी कृष्णा नदी, आजूबाजू असणारी दाटगर्द हिरवी झाडे, नीरव शांतता मनाला मोहून टाकते. तर आम्ही आलेलो आहोत फिल्मच्या सेटवरती. तर बेसिकली फिल्मचं सेट म्हणजे आम्ही आहोत आता वाईला, आणि हे जे आहे मेनावली घाट, इकडे बॉलिवूड आणि मराठी मूवीजचे बऱ्यापैकी शूट झालेले आहेत. तर बॉलिवूडचे काही मूवीज जसे दबंग, गंगाजल, मराठी मूवी, त्याच्यानंतर जो रिसेंटली आला होता शेर शिवराज, त्याचा पण एक भाग इथे शूट झालेला आहे. नाना फडणीसांनी 18व्या शतकात इथे एक मोठा वाडा, घाट आणि मेनेश्वराचे व विष्णूचे मंदिर बांधले. घाटावरून चालत मेनेश्वराच्या मंदिराकडे आलो. मेनेश्वर म्हणजे शंकर भगवानच.
या मंदिरातील गाभाऱ्यात पायऱ्या उतरून खाली जावे लागते. येथे 6 ते 7 फूट खाली शिवलिंग आहे. या मंदिरासमोरच्या मंडपात असलेली अजस्त्र घंटा श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईचा किल्ला जिंकल्यानंतर आठवण राहावी म्हणून तेथील चर्च मधली घंटा येथे आणली. गाईज, पाऊस आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता नदीच्या पाणी पात्रात वाढ होत आहे. आम्ही आलो तेव्हा सरळ चालत गेलेलो मंदिरामध्ये, आता तिथे पाणी चढलंय. धून धरणाचं पाणी सोडलंय म्हणून पाणी वाढतंय. ते या पायरी पर्यंत लागत आणि खूप पाणी सोडलं तर या पारा पर्यंत येत. मेनावली घाटाला लागूनच नाना फडणवीसांचा वाडा आहे. हा 200 अधिक जुना वाडा नाना फडणवीसांनी त्यांच्या गावाकडील निवासस्थान म्हणून बांधला होता. वाड्याला भेट दिली आणि त्याचा इतिहास जाणून घेतला. वाडा आतून खूप सुंदर आणि पाहण्यासारखा आहे. सो गाईज, आम्ही नाना फडणवीस वाडा बघून आलो जो मेनावली घाटाच्या शेजारीच आहे. ॲक्च्युली ह्याआधी जेव्हा आम्ही आलेलो साधारण 3-3.5 वर्षांपूर्वी तेव्हा इकडे गाईड वगैरे काही नव्हतं. आता खूप इम्प्रूव्हमेंट केली आहे. आतमध्ये टीम आहे जी वाड्याची माहिती देते. डेफिनेटली एंट्री फी आहे, तर तुम्ही जर इकडे येत आहे तर आतमध्ये जाऊन वाड्याची माहिती समजून घेऊ शकता. तर नक्की या, खूप छान वाडा आहे. त्यानंतर आम्ही भेट दिली वाईमधल्या अजून एक प्रसिद्ध ठिकाण व मंदिराला, ढोल्या गणपतीच्या. गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला ढोल्या गणपती असे ओळखले जाते. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या पात्रात बांधले आहे. ढोल्या गणपती मंदिराच्या शेजारी काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. आम्ही शंकर भगवानचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. वाई महाबळेश्वरच्या घाटातून ड्राईव्ह करत आम्ही पाचगणीपर्यंत पोचलो. पावसाळा असल्यामुळे ठिकठिकाणी धबधबे दिसत होते. तर आम्ही आता वाईवरून पाचगणीला आलेलो आहे. रस्त्यात थांबलेलो आहे. मस्त पाऊस पडतोय घाटामध्ये आणि आम्हाला मके खायची इच्छा झाली आहे. मी थंडीनी कुडकुडतोय आणि त्यात गरम मके खायची मजाच आहे. हो ना? चलो मग आता भेटूया डायरेक्टली हॉटेल वरती. संध्याकाळ झाली, अंधार झाले आणि काळोख्या धुक्यातून वाट काढत आम्ही महाबळेश्वरला पोचलो. सो फायनली आम्ही महाबळेश्वरला पोचलेलो आहे. आता तुम्ही बघितलं असाल, आम्ही पाचगणीवरनं ते मक्के खायला थांबलेलो. त्याच्या पुढे आम्ही येत होतो तर रस्त्यामध्ये पूर्ण फॉग होता आणि अंधार झाला होता. अंदाजे गाडी चालवत होतो. अँड देन फायनली पोहोचलो महाबळेश्वरमध्ये. तर आज जसं तुम्ही पाहिलं, आम्ही वाईमध्ये साईट सीन केले. आपण वाईमध्ये मेनावली घाटावर गेलो, त्याच्यानंतर नाना फडणवीस वाडा बघितला. तिकडे एक तुम्हाला गोष्ट दाखवायची राहिली, ती म्हणजे तर स्पृहा सीड लिहिलेलं आहे आणि मोदीलिपी मध्ये लिहिलं आहे. येस, सो हा पॅच आम्ही तिकडनं घेतला, मॅग्नेटिक, जो आम्ही घरी आमच्या रेफ्रिजरेटर वर लावणार आठवण म्हणून. तर मगाशी जसं मी तुम्हाला म्हणालो, नाना फडणवीस वाड्यामध्ये काही वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा तिकडे गाईड टीम नव्हती आणि आता अवेलेबल होती तिकडे. तर खूप छान इनिशिएटिव्ह आहे. तर आपल्या महाराष्ट्रामधले जे काही किल्ले आहेत, वाडे आहेत, ते असे मेंटेन केले पाहिजेत, त्याची डेव्हलपमेंट केली पाहिजे.
आणि म्हणजे आपण लोकांनी ते पाहायला पाहिजे. आपला इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, डेफिनेटली सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, पुढच्या जनरेशन पण बघायला मिळाला पाहिजे. येस, कारण ते खूप प्राऊड फिलिंग आहे. आणि म्हणजे नाना फडणवीसांबद्दल, पेशव्यांबद्दल जे काही आपण ऐकतो ते अभिमानाचं आहे. त्यामुळे हा म्हणजे 3 वर्ष आधी आम्ही केलो तर आम्ही फक्त हा ठीक आहे वाडा आहे, आम्ही 2-3 फोटोज काढले, फक्त जनरल बघितलं आणि निघून गेलो. पण आज ज्या प्रकारे त्यांनी ते मेंटेन केलंय किंवा त्यांनी काही सुधारणा केल्या, दागदुजी केली आहे त्या वाड्याची, आणि आता ते गाईड आहेत जसं सिद्धेशनी सांगितलं, त्यामुळे बऱ्याच गोष्टी म्हणजे अशा त्या वाड्याबद्दल म्हणजे आज आम्हाला तो वाडा खऱ्या अर्थाने कळला आणि आवडला. तर ऑब्व्हियसली तिकडे व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं, सो व्हिडिओज काढले नाही आहेत आम्ही. पण हा आमची इच्छा आहे की सगळ्यांनी तिकडे जाऊन बघावं तो वाडा आणि आनंद घ्यावा. म्हणून एका अर्थी बरं झालं की आम्ही व्हिडिओ नाही काढलाय की तुम्ही नक्की जाऊन बघा. ऍक्च्युली अलाउड नव्हतं, फक्त फोटोज अलाउड होते. सो मगाशी आम्ही मक्के खाल्ले मस्त थंडी, तुम्ही बघितलं, आणि त्याच्यानंतर साधारण अर्ध्या तासावर आमचं हॉटेल होतं. तर आम्ही तृप्ती कॉटेज मध्ये आमचं बुकिंग केलेलं जिथे आम्ही पोहोचलो, आणि तिकडे रिसेप्शनिस्ट होता एक, ज्याला आम्ही सांगितलं की आमच्या रूम्स इथे बुकिंग आहे. त्यांनी ओनरला कॉन्टॅक्ट केला आणि तो म्हणाला की हे कॉटेज फुल आहे आणि आम्ही तुमची दुसऱ्या कॉटेज मध्ये सोय करून देतो. मग आम्ही तिकडे त्या कॉटेज मध्ये गेलो, काहीतरी ग्रीन स्पेस काहीतरी होतं ना, तिकडे गेलो. तर तिकडे गेल्यावर आम्हाला कळलं की ओनर चाव्या घेऊन गेलाय आणि तिकडे हे म्हणजे त्यामुळे आम्हाला रूम्स मिळत नाहीत. आणि आम्ही पूर्ण भिजलेलो होतो, थंडी वाजत होती, आम्हाला रूम मिळत नव्हती. आणि आम्ही तिकडे बसल्यावर आम्हाला कळलं आमच्यासारखी अजून काही लोक होती जी तिकडे अडकलेली होती, ज्यांनी मेक माय ट्रिप थ्रू आमच्यासारखं बुकिंग केलेलं होतं आणि तरी सुद्धा त्यांना रूम मिळालेली नव्हती. तर जरा वेळाने जेव्हा ओनर आला तेव्हा आम्हाला कळलं की आमच्या बुकिंग म्हणजे आमच्यासाठी ज्या रूम बुक केलेल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी दुसऱ्या कोणातरी अलॉट करून टाकलेल्या होत्या. त्यांचं म्हणणं होतं की मेक माय ट्रिप थ्रू किंवा बाकी साईट थ्रू ज्या बुकिंग झाल्या त्या ऑलरेडी हॉटेल फुल असताना ओव्हर अँड अबाऊ झाल्या, जे कितपत खरं आहे आम्हाला माहित नाही. बट आम्ही म्हणजे ऍक्च्युली असं झालेलं की हा लॉंग वीकेंड असल्यामुळे ऑलरेडी खूप क्राऊड आहे इथे, खूप लोक आलेली आहेत महाबळेश्वरला फिरायला, आणि आता काय कसं करायचं. तर आम्ही त्यांना सांगितलं की लाईक हे तर नाही, आम्हाला काहीतरी अरेंजमेंट करून द्या बिकॉज इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आम्ही 100% पेमेंट केलेलं असताना तुम्ही आमच्या रूम्स दुसऱ्याला अलॉट केल्या आहेत, हे चुकीची गोष्ट आहे. तर मग त्यांनी आम्हाला एका पॅनोरमा हॉटेलमध्ये, विच इज बेसिकली मेन मार्केट एरिया महाबळेश्वरचा, तिथे रूम बुक करून दिली. आम्ही ऑनलाईन बघितलं तर आम्हाला रूम्स खूप छान वाटल्या, सो आम्ही इथे तयार झालो. बट हा आम्हाला ऍक्च्युली आम्ही चौघं होत, आम्हाला 2 रूम्स हव्या होत्या किंवा 1 रूम विथ 2 डबल बेड्स हवे होते. ऍट द एंड आम्हाला फक्त 1 रूम मिळाली आहे ज्याच्यात आम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस घालून आम्ही चौघं जण ऍडजस्ट करतोय 2 लोकांच्या रूममध्ये. बट ठीक आहे, अनफॉर्च्युनेटली लॉंग वीकेंड आहे तर काही ऑप्शन नाही आहे. आणि पॅनोरमाचा रिव्ह्यू द्यायचा झाला तर हा एक चांगला आहे की बाहेरचा व्ह्यू छान आहे, रेस्टॉरंट आहे आतमध्ये, फूड चांगलं आहे. बट आम्हाला द क्वालिटी ऑफ रूम आणि जे मॅट्रेस आम्हाला मिळाले आहेत किंवा म्हणजे खूप ऍव्हरेज आहेत, म्हणजे तुम्ही फोटोजवर नका जाऊ, ऍव्हरेज वाटलं आम्हाला. म्हणजे मे बी बाकीच्या एक्सपिरियन्स वेगळा असेल, इकडच्यांचं माहित नाही की आम्हाला लास्ट मोमेंट आल्यामुळे फॉल्टी रूम किंवा काही प्रॉब्लेम्स वाल्या गोष्टी मिळाल्या आहेत तर आम्हाला माहित नाही. बट ऍव्हरेज आम्ही आत्ता तरी रेटिंग देऊ याचं विथ रिस्पेक्ट टू द क्वालिटी ऑफ रूम हायजीन वगैरे. ठीक आहे, आणि फक्त या सगळ्या ह्याच्यामधनं म्हणजे आम्हाला एवढंच सांगावंसं वाटेल की तुम्ही जर लॉंग वीकेंड ट्रिप प्लॅन करत असाल, गो फॉर अ गुड हॉटेल. अँड ऑल्सो तुम्ही जिथे जाणार आहात तिथे फोन करून, म्हणजे आम्ही सुद्धा तृप्ती कॉटेजमध्ये सकाळपासून फोन करायचा प्रयत्न करत होतो, त्यांनी आमचा फोन उचलला नाही. बट गो फॉर अ गुड हॉटेल जिथे तुम्हाला चांगलं कन्फर्मेशन तुमच्या हातात असेल आणि काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि ठीक आहे सिद्धेश, तू ऍड करू शकतो, तुला काय वाटतं? सिद्धेश पण खूप फ्रस्ट्रेट झालेला आज. बेसिकली होतं ऍक्च्युली म्हणजे टुरिस्ट लोकेशन आहे, लॉंग वीकेंड आहे, त्यामुळे गर्दी असतेच डेफिनेटली. कुठेही बुकिंग करते कन्फर्म करून जा आणि ठीक आहे. तर ऍक्च्युली पूर्ण डेच आज हेक्टिक गेला. सकाळी आम्ही 8:30 पनवेलवरून निघालो होतो, 2 तास आम्हाला लोणावळामध्ये ट्रॅफिकमध्ये गेलं. आम्ही साधारण
तीन वाजता वाई मध्ये पोहोचलो आणि 3 ते 6 आम्ही वाई मध्ये 2 लोकेशन एक्सप्लोअर केले. तो फक्त तो पार्ट खूप छान होता पूर्ण आजच्या दिवसाचा. ओके, तर हा पार्ट इथेच क्लोज करत आहोत. उद्या आता आपण महाबळेश्वर मध्ये आहोत, सो उद्या आपण महाबळेश्वर मधले लोकेशन एक्सप्लोअर करणार आहोत. तर मग भेटूयात नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत असच असत राहा, फिरत राहा आणि एन्जॉय करत राहा काही झालं तरी. बाय.